ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिता तू माझ्या बायकोची पर्स चेक केली आता तू तु सुद्धा तुझी पर्स आणून दाखव ते ऐकून अस्मिता आणि प्रतापला खूप राग येतो प्रताप प्रता म्हणतो की छे अरे अर्जुन तुम्ही सक्य बहीण भाऊ आहे तरी तू असा वागतोय तेव्हा लगेचच रागाने अस्मिता तिची पर्स आणण्यासाठी बाहेर निघून जाते ते बघून रागाने आजी प्रतापला म्हणते की हे आपले अर्जुनचे विचार नाही आहेत तर यामागे ह्या बाईची कमाल आहे इकडे अस्मिता रागाने तिची पर्स आणून ती अर्जुन समोर धरते आणि म्हणते बघ आता अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोची जशी पर्स उलटी केली होती तशीच आता तू तु सुद्धा तुझी पर्स उलटी कर अस्मिताने पर्स उलटी करताच त्यामधील पैशाच्या नोटा आणि तो हार खाली पडतो तेव्हा तो हार बागतात सर्वांना मोठा धक्का बसतो प्रताप अर्जुन आ करून अस्मिताकडे बघू लागतात उभा राहत डोळे मोठे करत पूर्णाजी म्हणते की अस्मिता हा हार तुझ्या पर्स मध्ये तर अर्जुन तो, हा हा हा, तो हार हातात घेऊन अर्जुन हा अस्मिता समोर धरतो अस्मिता म्हणते की हा हार सायलीच्या पर्स मधून निघायला हवा होता माझ्या पर्स मधून कसा निघाला तेव्हा अर्जुन तो हार समोर धरत म्हणतो की हा हार सायलीच्या पर्स मधून निघायला हवा होता ना अर्जुन म्हणतो की म्हणजे तू सायलीच्या पर्स मध्ये हा हार ठेवला होता ना अस्मिता घाबरत काहीही बोलत नसते तर सायली म्हणते द्या ना सर हा हार सापडला ना अस्मिता म्हणते की काहीही बोलू नकोस अर्जुन तू अर्जुन बोट करत म्हणतो की हा हार मी सायलीच्या पर्समध्ये तुला ठेवताना माझ्या डोळ्यांनी बघितलं पुराव्याशिवाय काहीच बोलत नाहीये ते ऐकून अस्मिता सगळ पूर्णाजी आणि प्रतापला मोठा धक्का बसतो अस्मिता म्हणते कधी बघितलं मी तर अर्जुन म्हणतो सांगतो ना मी ज्या वेळेस अस्मिता आणि तन्वी पूर्णाजीची तिजोरी उघडून तो हार घेत होती त्यावेळेस अर्जुन हा त्यांच्या पाठीमागे येऊन दरवाजा हळूच उघडून त्यामधून अर्जुनने डोकावून बघितलेले असते आणि ज्यावेळेस तो हार घेऊन अस्मिता आणि तन्वी ही सायलीच्या बेडरूममध्ये येते आणि सायलीच्या पर्समध्ये तो हार ठेवते ना त्यावेळेस अर्जुनने त्यांचा पाठलाग केलेला असतो आणि सर्व डोळ्यांनी अर्जुनने ते बघितलेले असते तर अस्मिता आणि तन्वी बाहेर निघताना अर्जुन पुन्हा अभ्यास करण्याचे नाटक करतो आणि पुन्हा सायलीच्या पर्समधील तो हार बाहेर काढत म्हणतो की अस्मिता आणि तन्वीने हा हार सायलीच्या पर्समध्ये ठेवला म्हणजे सर्व चोरी करून त्याचा आळ आता सायलीवर घालायचा प्रयत्न करतात हे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते रागाने अर्जुन म्हणतो की पूर्णाजी मागाशी तू काय म्हणाली मी जे करतो ते माझ्या बा बायकोच्या डोक्याने करतो पण आता ही अस्मितासुद्धा तन्वीच्या डोक्याने करायला लागली अर्जुन म्हणतो की पूर्ण आई मी तुला मगाशी सांगितलं होतं तन्वी ही तुला भेटायला इथे आली नाही तर तिचा काहीतरी प्लान आहे तन्वी आजीची आठवण तिला म्हणून इथे येत नाही तर तिला सायलीला त्रास देण्यासाठी इथे येते अर्जुन म्हणतो की पाप मी पाप पुण्याच्या गोष्टी मानत नाही पण मागच्या जर मी नक्कीच माहीत मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच माझे तुझ्यासोबत लग्न झाले नाही तन्वी असे अर्जुन आता तन्वीला बोट करत सांगतो अर्जुन म्हणतो की तू आता या घरातून लगेचच नीक आणि या घरात थांबायला आता तुला आजीसुद्धा थांबवणार नाहीये तेव्हा लगेचच तू नीक ते ऐकून तन्वी म्हणते की हा माझा प्लान नव्हता तन्वी म्हणते की हा माझा प्लान नव्हता तर अस्मिताचा प्लान होता तेव्हा आजी तोंडाला हात लावून खाली बसते प्रताप म्हणतो की अस्मिता का वागलीस तू अशी सर्वांसमोर माझा नाक आणि तू मान खाली घालायला लावलीस तन्वी म्हणते की हे सर्व अस्मिताने केलं माझ्या मनात शैलीचा विचारही नव्हता तर अर्जुन म्हणतो की तुझं सामान नवी रविराज किल्लेदाराच्या घरी पोहोचवलं जाईल तेव्हा तू आता निघायचं आहे तर प्रिया ही अर्जुनला थांबायला बोलू लागते तेव्हा रागाने उरडून हात करत अर्जुन म्हणतो की गेट आऊट ते ऐकून तन्वीला मोठा धक्का बसतो त्यानंतर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू सर्वांवर प्रेम करते पण त्या प्रेमामुळे तू कुणावरही विश्वास ठेवू नको आणि लाईट होऊ नकोस अर्जुन म्हणतो की पूर्णाजी या अस्मिता आणि तन्वी या घराचे काहीही करू शकतात फक्त सायली हीच एक अशी आहे की जी या घरात पॉझिटिव्हिटी आणू शकते तेव्हा वेकअप पूर्णाजी वेकअप असे अर्जुन पूर्णाजीला सांगून पूर्णाथजीचे डोळे उघडवतो प्रताप म्हणतो की आपण गुन्हेगार शोधायला निघालो आणि गुन्हेगार आपल्या घरातीलच निघाला अर्जुन म्हणतो की त्या गुन्हेगाराला शिक्षा सुद्धा होणारच तर अस्मिता ही रडू लागते ते ऐकून सायली म्हणते की अहो शिक्षा काय हे घर आहे कोर्ट नाहीये आणि बघा ना अस्मिताच्या डोळ्यातून पाणी आलंय अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिता तुला शिक्षा हीच आहे की आता तू माझ्या बायकोची हात जोडून माफी मागायची आणि म्हणायचं यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही कल्पना म्हणते हो अस्मिता तुला हे करावंच लागेल अर्जुन म्हणतो की तन्वी या घराची कुणी लागत नाही पण अस्मिता तू या घराची फॅमिली मेंबर आहे तन्वीने जरी हिला काही शिकवलं तरी हिला हिच्या डोक्याची अक्कल पाहिजे रागाने अर्जुन म्हणतो की अस्मिता हात जोड आणि माफी माग तर अस्मिता रागाने आतमध्ये निघून जाते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की डॅड हे सर्व तुमच्या समोर झालंय त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या आलेल्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी रुमाल देतो आणि म्हणतो की आता माझ्या सायलीवरती कोणीही आरोप करणार नाही आणि प्रेमाने सायलीच्या खांद्यावर हात ठेवून अर्जुन सायलीला घेऊन जातो इकडे नागराज त्याच्या रूममध्ये विचार करत असतो नागराज म्हणतो की ही प्रिया त्या सुभेदाराच्या घरी जाऊन आहे आणि आता चार दिवस येणार नाही वाटतं काय रंगरंगीला खेळती काय माहिती तिथे त्यानंतर नागराज हा तन्वीच्या मोबाईलवर मेसेज पाठवतो हो त्यामध्ये लिहितो की तन्वी तिकडे जर किडे रगडून झाले असतील ना तर तू लवकर इकडे दादा इकडे जर आला आणि तू जर इकडे नसली तर परत प्रॉब्लेम येईल असा नागराज मेसेज टाईप करून लिहित असतो तेवढ्या दरवाजा उघडून तन्वी अशी हाक मारत रविराज तिथे येतो तर रविराजला बघून लगेचच नागराजची घाबरगुंडी उडते नाटक करत रविराज म्हणतो की अरे दादा तू कसा आज आलास तू तर उद्या येणार होता ना रविराज समोर येत म्हणतो की का मी आज आलो काही ऑब्जेक्शन आहे का हसतच नागराज म्हणतो की अरे दादा काय कोर्ट आहे का मी ऑब्जेक्शन घ्यायला नागराज म्हणतो की अरे मी जाताना तन्वीचा चेहरा एवढा बारीक झाला होता रविराज म्हणतो की पण सुमन कुठं गेली नागराज म्हणतो की राकेश सोबत तिच्या आईची तब्येत बरी नव्हती तेव्हा ती तिच्या आईच्या घरी गेलोय तर रविराज म्हणतो की आणि तन्वी तर राकेश म्हणतो की तिचं ती ॲडमिशनचं काम होतं ना तेव्हा ती बाहेर गेली इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्त्याला बसतात तेव्हा लगेचच पूर्णाजी म्हणते की विमल अस्मिताला नाश्त्याला बोलव कल्पना म्हणते की काहीही गरज नाही आहे एक दिवस जर उपाशी राहिली ना तर काही नाही होणार तिला अर्जुन म्हणतो की आता जे झालंय ते पुरं आणि सायलीला म्हणतो सायली चल बस नाश्ता करून घे तर सायली म्हणते की नको मी नंतर घे अर्जुन म्हणतो की झाला माझ्या बायकोचा मूड खराब आणि आता चार दिवस तिचा मूड तो तसाच राहणार आहे त्यानंतर पुन्हा काहीतरी होणार आणि हे असंच चालू राहणार प्रताप म्हणतो की अर्जुन या घरात कोणीही मुद्दाम एकमेकांना त्रास देत नाही ज्याच्यामुळे त्रास होतोय ना त्याला हा त्रास सहन करावाच लागणार अर्जुन म्हणतो माझ्या बायकोमुळे तुम्हाला या घरात काय त्रास होतो ते सांगा ना मला तेव्हा सायली म्हणते जाऊ द्या ना आता पूर्णाजी म्हणते की आज अस्मिता जे काही केलं ना अर्जुन ते चुकीचंच केलंय पण त्याचा अर्थ आम्ही तुझ्या बायकोला असं होत नाहीये अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि म्हणतो की बायको इथं आता तुझा चार दिवस मूड चांगला होणार नाही आणि तुझा जर मूड चांगला नसला तर माझ्या चेहऱ्यावरती हसू येणार नाही अर्जुन म्हणतो की बायको चल आपण आता लॉंग ड्राईव्ह साठी जाऊ तेव्हा सायली म्हणते आता तर अर्जुन म्हणतो की रोमांस करायला काय वेळ लागतो का बायको सायलीच्या खांद्यावर हात ठेवत अर्जुन म्हणतो की चल बायको लॉंग ड्राईव्ह साठी जाऊन आपण मज्जा करू आणि सायलीला घेऊन बाहेर जातो तर अर्जुनचा मोबाईल तिथेच राहिलेला असतो तेव्हा कल्पना अर्जुनचा मोबाईल घेऊन बाहेर येऊ लागते तर बाहेर येताच इकडे सायली म्हणते की अर्जुन सर काय चाललंय तुमचं तेवढ्यात कल्पना ए सायली तुझा मोबाईल राहिला होता आतमध्ये आणि तो मोबाईल सायलीला देते कल्पना म्हणते की अर्जुन गाडी हळू चालवायची बरं का अर्जुन म्हणतो की गाडी फास्ट चालवण्यात मजा असते मम्मा अर्जुन म्हणतो की आपण लॉंग ड्राईव्हवर आपल्या मस्तपैकी बाईकवरती जाणार आहोत तेव्हा त्यावरच जाण्यात खरी मजा असते तर अर्जुनची धमाकेदार बाईक समोर उभी असते बायकोने मा पाठीमागून घट्ट धरल्यातच खरं मजा असते बरोबर ना मामा तर हसतच कल्पना म्हणते ए अर्जुन मला नाही माहिती आणि जा तुम्ही त्यानंतर अर्जुन दरवाज्यात येत पुन्हा मोठ्याने पूर्णाजीला हाका मारतो आणि बाहेर बोलावतो प्रतापसोबत पूर्णाजी बाहेर येत म्हणते की का रे अर्जुन काय झालं का आरडाओरड करतोस अर्जुन म्हणतो की पूर्णाजी मी माझ्या बायकोला घेऊन बाईकवरती ड्राईव्हला जाणार आहे तेव्हा मला टाटा नाही करणार का आजी म्हणते की शाळेत जाताना कधी तुला टाटा केला नाही तर आता मी कशाला करू त्यानंतर अर्जुन हा हेल्मेट घालून बाईकवर बसतो तर सायली अर्जुनच्या प्रेमाने पाठीमागे बसते आणि आजी दोघांना टाटा करते ही। तर अर्जुन आणि सायली दोघेही हायवेवरून प्रेमाने जात असतात तर सायली अर्जुनच्या पोटाला हात लावते तेव्हा दबंग स्टाईलने दोघेही जात असताना अर्जुन हा आरशातून सायलीकडे तर सायली अर्जुनकडे बघत असते त्यानंतर दोघेही एका हॉटेलमध्ये येतात तर लगेचच अर्जुन दोघांसाठी सँडविच आणि कॉफी मागवतो सायली म्हणते नाही मला काहीच खायचं नाहीये तेव्हा अर्जुनला राग येतो आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे नाका खाऊ तुम्ही आणि अर्जुन हा भराभर सँडविच खातो त्यानंतर अर्जुनला राग येऊन अर्जुन म्हणतो की तुम्हाला काहीच खायचं नाही ना हे घ्या पैसे आणि तुम्ही ॲटोने घरी जा तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो कारण सायली काही खात नसते तिला फक्त आज वटसावित्रीचा उपवास असतो तर अर्जुनसाठी वटसावित्रीचा उपवास धरून अर्जुनने सायलीला डेटवर आणून भन्ना ट्रोमांस आणि मजा केली आहे तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा